पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। उमा उमा दार उघड। वहिनी काय झाले? बापूंना संशय तर नाही ना आला? मी मी पाहत होते इथन। अगो तू काळजी करू नकोस, सगळे ठीक आहे। सावरले कसे बसे? काय झालं? तू अशी का बघतेस? बोल ना उमी, मला खरे सांग, तुला खरेच लग्न करायचंय यांच्याशी? हो। आणि यांच्याशी नाही झाले ना लग्न, तर मी शपथ घेऊन सांगते मी जोगांच्या घरी जाणार नाही। माझे मेलेले मन पुन्हा यांच्यामुळे जिवंत झाले, आता माझ्या जीवाचे फूल यांच्याच ओंजळीत पडेल, नाहीतर। उमा असे अभद्र नको का बोलूस? अभद्रस्त करता आहात तुम्ही माझ्या बरोबर। नाही, मी असे काहीही होऊ देणार नाहीये। वहिनी हो, उमी घरातल्या कोणत्याच बाईला या लग्नाबद्दल आनंद होत नाहीये, परंतु बापू बापूंसमोर कोणाची बोलायची हिम्मतच होत नाहीये। पण सासूबाईंनी या क्रांतिकारकाला या घरात आसरा दिल्यापासून उरातले बळ वाढले हो। उमे बाळकृष्ण तुझ्यासाठी अगदी योग्य अशीच जोडे। वहिनी हो, तुला खरे सांगू का ग, त्या जोगांशी तुझे लग्न ठरल्यापासून तू इथून पळून जावेस असेच वाटायचं मला। पण जाणार कुठे होतीस? मात्र आता बाळकृष्ण जर तयार असेल लग्नासाठी तर तुझ्या जीवनाचे सार्थकच होईल। हे करे की याच्या विषयी काही माहिती नाहीये, परंतु त्या माहिती असलेल्या जोगांपेक्षा माहिती नसलेला बाळकृष्ण 100 पटीने चांगलाच। उमा तुझे लग्न 3 दिवसांवर आले, जोगांकडे लग्नाची तयारी ही सुरू झाली, तर चंदा काकूही आल्यात, उठी जाहल बाई येती। उमा आपल्याकडे ना वेळ फार कमी आहे आणि धोका खूप मोठा आहे, आता जीवावर उदार व्हावेच लागेल। असा नाही तर तसा जीव जाणारच वहिनी। सगळ्यात आधी बाळकृष्णाला तयार करावे लागेल। तुझ्यावर गुदरलेला प्रसंग याला कळला तर हा नक्कीच तयार होईल, आणि हा बाळकृष्ण जर तयार झाला तर मी आहे ना, मी मदत करीन तुमची इथून पळून जायला। मग जे होईल ते होईल। आज मला माझ्या आजीने अजून एक गोष्ट सांगितली। कोणती? माझं लग्न झाल्यावर मी तुमच्या घरी नाही येणार राहायला, म्हणजे मी मोठी झाले की येईल, आता नाही। माहिती आहे मला। मग हे तुम्ही मला आधी का नव्हते सांगितले? माझ्या लक्षात नाही आले। बळते बळते काय झाले? महादेव सापडला का?
अगो आपण याला गावभर शोधले आणि हा दामले काकूंकडे लाडू खात बसलाय. मग त्याला सोबत का नाही घेऊन आलास? तू काळजी करशील म्हणून मी पटकन तुला सांगायला आलो. बरे आता पुन्हा तसंच दामले काकूंकडे जा, महादेवला सोबत घे आणि थेट घरी जा. मीही थेट तिकडेच येते. ठीक आहे. बरे झाले तुम्ही त्यांना परस्पर घरी जायला सांगितले. का? अहो आपल्या गावात शिपाई एका क्रांतिकारकाला शोधतायत. त्यांना पक्की माहिती मिळाली आहे की बाळकृष्ण अभ्यंकर नावाचा क्रांतिकारक आपल्या गावात लपलाय, म्हणून शिपाई प्रत्येक घराची झडती घेत आहेत. मग अशी आमच्या घरी येऊन गेले. पण माझी मोठी आजी मला सांगते की हे क्रांतिकारक चांगले असतात, हेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार आहेत, गोऱ्या साहेबांना त्यांच्या गावी पाठवणार आहेत. तुमची आजी अगदी खरे सांगते आहे, पण हे स्वप्न साकार होण्यासाठी थोडा अवधी जाणारच. मोठमोठे विचारवंत त्यांच्या परीने खूप कष्ट घेत आहेत, काही सरकारात राहून तर काही उघड उघडपणे सरकारच्या विरोधात जाऊन प्रयत्न करत आहेत. या क्रांतिकारकांचा लढा ही त्यातलाच एक भाग. आपण त्यांना क्रांतिकारक म्हणतो, पण हे सरकार त्यांना दरोडेखोर समजतात, त्यांचे लेखी ते गुन्हेगार आहेत. त्यामुळे मला तर वाटते तो क्रांतिकारक आपल्या गावात नाही सापडला तर उत्तम. का? तुम्हाला असे का वाटते? समजा त्या क्रांतिकारकाला दामले कुटुंबियांनी आसरा दिला असेल आणि तो त्यांच्या घरी समजा सापडला तर ते शिपाई दामल्यांच्या घरावरून सुद्धा नांगर फिरवायला कमी करणार नाहीत, कारण त्यांच्या लेखी क्रांतिकारकांना आसरा देणे हा एक गुन्हा आहे. चला आपण निघूया इथून. हो. तुला तर सगळेच ठाऊक असते. तुला हेही माहित असेल की बाळकृष्ण दादा आमच्याच माडीवरच्या खोलीत आहे. तो चांगले काम करतो, म्हणूनच तर मोठ्या आजीने त्याला आमच्या घरी आसरा दिला आहे. माझी तुला विनंती आहे की त्या बाळकृष्ण दादाला सुखरूप ठेव आणि आमच्या घराला शिपाई नावाच्या संकटापासून वाचव. उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म, जय जय रघुवीर समर्थ. हे रिकामे पान कोणासाठी ठेवले आहे? रघुनाथासाठी. तो आला तर नारायणा घोड्या आशेवर राहू नको, तो नाही येणार. येईल. मला खात्री आहे आपल्याशिवाय नाही करवायचं त्याला. सुलोचने, या घरात मला रडगाणे नको. डोळे पुस. सासूबाई मला सारखे वाटते, मी न्याहारीचा एवढा भाऊ केला नसता तर हे सारे. फार बरे केलेस, नाहीतरी गोदाला जायला काहीतरी निमित्तच हवं होतं. त्यांचं हे आधीपासूनच ठरलं होतं जायचं. बरे झाले, नाहीतरी लग्नामध्ये काहीतरी मान अपमान केला असता. गेली तेच बरं झालं. जाऊ दे, तू उगीच आपल्या अंगावर ओढून घेऊ नकोस. तर काही दिवसांनी आपल्या घरात शुभकार्य आहे, सदाशिवचं लग्न आहे, हसत खेळत राहा. ही सुतकी तोंड घेऊन फिरू नका. घर कसं हसत खेळत ठेवा. जाणारे आपल्याला वाकुले दाखवून गेले, ते तिकडे मजेत असतील. हा
आपण उगीचच इथं ऊर बडवून घेतोय. काही गरज नाहीये त्यांचा विचार करण्याची. आता काही दिवसांनी आपल्या घरात शुभकार्य आहे, तेव्हा वातावरण छान हवं, मंगल हवं. हसत खेळत राहा, माझ्याकडे बघा. म्हणजे हसू येईल तुम्हाला. ग आपण हसलो ना तर घर हसेल. सुरुवात करा करा करा. चंदाताई बसा पाटावर जेवायला. मी मग तुमचे झाले की बाहेर मुलांची आणि पुरुषांची पंगत, मग आम्ही. हे काय नुसता पाठ? नाही म्हणजे काही मानपान असायलाच हवा. काय काकू, पाठ, पाठासमोर रांगोळी, समई, केळीचे पान, सगळे कसे रीतीप्रमाणे झाले पाहिजे. हो का? पण केळवण किंवा व्याही भोजन नाहीये एवढे सगळे करायला. अगो पण मी विहीन आहे ना, माझा मानपान रीतीप्रमाणे झालाच पाहिजे. बरं का सुभद्रे, ओटी भरून एखादे कोरे लुगडे आणि ओटीत एखादा दागिना घातला असतात चालेल हो. काही काय नाही म्हणजे अशा रीती कधी ऐकल्या नव्हत्या हो. आमच्या जोगांच्यात आहे अशी रीत. सुभद्रे कर हो तिचे हाऊस पूर्ण, दानत कळू दे परचुऱ्यांची. आणि तसेही लग्नाआधीच वल्लभने म्हणे उमाच्या पदरात बरेच दागिने घातलेत, त्यातल्याच एखादा घातलाच तरी चालणार आहे हो मला. आले हो, अगदी जवळ येऊन ठेपले हो या वल्लभाचे शुभमंगल. अगदी वास्तविक वल्लभ म्हणजे प्रिय, परंतु नाव वल्लभ असूनही कोणाचाही प्रिय नव्हतो मी. आता मात्र उमेचा वल्लभ होणार, नवे झालोच आहे आता. होय 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 होय. पण सासरे बुवा, लग्न साधेपणाने देवळातच करू, उगाच गाजा वाजा नको, नाहीतर ते नवमतवादी येऊन गोंधळ घालायचे. एक नवीनच व्याध आहे नव विचारांची. अरे काय झेंडा फडकवायचा तो मुंबई पुण्यात फडकवा, इथे येऊन उगाच नको त्या गोष्टीत नाक खुपसू नका म्हणावे. हो हो, आता 3 दिवसावर लग्न आहे, ते व्यवस्थित पार पडले म्हणजे झाले. अहो वल्लभ पंत, आज आठवडी बाजार होता ना, आम्ही लग्नाची खरेदी केली देखील. हो का? हो. अरे वा छान छान, कसा अगदी आनंद पसरला आहे सगळीकडे. शोध रे त्याला, इथेच आहे तो कुठेतरी. शोध त्याला. अहो काय झालं, कशासाठी आलात? हे पहा, आम्ही ज्या दरोडेखोराच्या मागावर आहोत तो दरोडेखोर उर्फ क्रांतिकारक बाळकृष्ण अभ्यंकर तुमच्या घराच्या दिशेने आलेले समजते. त्यासाठी तुमच्या घराची झडती घ्यायला आलोय आम्ही. कसं आहे चंदा, हा बिजोड प्रस्ताव तुम्ही मांडला नसता आणि आम्ही तो स्वीकारला नसता तर सोन्यासारखेच झाले असते हो. पण असो, यावर कुणीही बोलू नये. सुभद्रे कर तिचा मान. मोठ्याजी. अगो बाई बयो नाही. हो मोठ्याजी. अग मला ना तू चांगली 8 वर्षाची झाली पण अजूनही उंची वाढलेली नाही. अंगाने ही शिडशिडीतच. अगो केस तरी भरदार असायला हवे होते. अगो तुझ्या वयात असताना किती छान दिसत होते मी. काय ग सुभद्रे? हो अगदी छानच दिसत होतात. हा पण परचुरांकडे रूपाचा तसा उजेडच नाही का? नाही उमेचे ते तसे, हिचे हे असे. मोठ्याजी मला तुला महत्त्वाचे सांगायचे, या मला बोलूच देत नाही. काय गो, स्वयंपाक तरी येतो का आई सारखा का तिथे उजेड? तू बाहेर चल माझ्या बरोबर. अगो अगं तू आधी बाहेर ये ना. अगो काय झाले, असे काय आहे बाहेर? असो असो मी बघते, तुमच चालू द्या. काय ते अगं मोठी आजी बाहेर ना.
अगो काय झाले? अगो पाय शिपाई आले आणि घराची झडती घ्यायची असं सांगत होते. अरे तू जा धाव आणि राधेला सावध कर. अगो अगो इकडून नाही, मागच्या बाजूने जा, गोठ्याच्या बाजूने. राधेला हळू आवाजात हाक मार आणि सावध कर. हो जा. शेवटी परीक्षेची घडी आलीच. अहो पण आम्ही सांगतोय ना, असा कोणताही दरोडेखोर नाहीये आमच्या घरात, म्हणून तुमचा विश्वास का बसत नाहीये त्यावर? गावातलं प्रतिष्ठित घराणं आहे आमचं, शब्दाला काही मान आहे की नाही आमच्या? झडती कसली घेत आहे? मोठ नाव असलेली माणसंच आसरा देत आहेत क्रांतिकारकांना. आणि आम्ही घराणं बिराणं काय ओळखत नाही, आम्हाला जो हुकूम आलाय तो आम्ही पाळणारच. हे पहा, तुम्ही आमच्या कामात अडथळा आणू नका, आम्हाला आमचं काम करू द्या. अहो पण हरकत नाही, पण उद्या दिवसा ढवळ्या या, आता रात्रीच्या वेळी झडती घेऊ नका. हो बायका मुलं घाबरतील. वा वा वा, हे बरं या म्हणे उद्या या, म्हणजे रात्रीच तुम्ही त्या दरडोखोरास सुखरूप रवाना करायस मोकळे. ते काही नाही, झडती होणार म्हणजे होणार, आणि ती सुद्धा आत्ताच्या आत्ता. अहो पण अहो अहो बापू मी बघतो, घाबरू नका मी बघतो. अहो ऐका अहो. सासरे बुवा कोणी दरोडेखोर नाहीये ना घरात? नाही, बल्लाड रावांचा वारसा आहे म्हणून विचारतो. काहीतरी काय बोलता, आम्ही नाही असल्या फंदात पडत. अहो रागावू नका हो, म्हणजे इथे काहीतरी मारामारीचा प्रसंग यायचा आणि माझे हाडबीड मोडायचं आहे म्हणून काळजी घेतोय हो. आणि आता माझे लग्न आहे ना, नाहीतर मी थांबलो असतो तुमच्या सोबत. तसा मी पहिल्यापासून शूर आहे हो. बरं मी येतो मी येतो, चंदा येईल मागाहून. हा उद्या भेटू, येतो मी. शिपाई आलेत घराची झडती घ्यायला. उठवायला पाहिजे. चल चल उठा, शिपाई आलेत खाली झडती घ्यायला आलेत. उठा तुम्ही आता, उठा उठा. तुम्ही पलंग खाली लपा, हळू हळू. तू एक काम कर, तू इथे झोप, म्हणजे ते शिपाई पुढे येणार नाही. शोध रे झाला, इथेच आहे तो क्रांतिकार. ऐकून तरी घ्या माझं. हो थांबा. हो काय चालवलंय काय तुम्ही? इथे कुणीही क्रांतिकारक वगैरे नाहीये. मुलं झोपली आहे तिथे. ठीक आहे, आम्ही दुसरीकडे पाहतो. चल रे. अहो ऐकून तरी घ्या माझं. अहो काय करताय तुम्ही? अहो त्रास तशा देते आम्हाला. मोठ्याची भीती वाटते.
अरे रडू नका रडू नका. अरे बल्लाळ परसुऱ्यांचे नातवंड ना तुम्ही, आणि घाबरताय? घाबरायचं नाही, घट्ट राहायचं. चला असं करा, रामरक्षा म्हणा, चांगले बळ येईल. रडू नको, हात जोडा म्हणा, श्री गणेशाय नमः, अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः सीता शक्तिः श्रीमद् हनुमान कीलकम् श्री रामचंद्रं प्रीत्यर्थे जपे श्री.